इचलकरंजीतील कृष्णानगर इथल्या लहान खणी पाठोपाठ मोठ्या खणीतही औद्योगिक सांडपाणी मिसळल्यानं हजारो मासे मरून पडले आहेत. मेलेले मासे कुजून त्यात आळ्या झाल्यानं प्रचंड दुर्गंधी सुटलीय. परिणामी नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतोय. याबाबत बी न्यूजनं आवाज उठवल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते बंडोपंत मुसळे यांनी नगरपालिकेला निर्वाणीचा इशारा दिलाय. दोन्ही खणींची ताबडतोब स्वच्छता व्हावी, अन्यथा मृत मासे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयात आणून टाकू असा दम नागरिकांनी दिलाय. इचलकरंजीतून शहापूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर कृष्णनगर लगत दोन खणी आहेत. या दोन्ही खणीतील पाण्याचा वापर इथले नागरिक दैनंदिन कामासाठी करतात, पण दोन्ही खणीत औद्योगिक सांडपाणी मिसळत असल्यानं पाणी प्रदूषणाची तीव्रता वाढली. खराब पाण्यामुळे खणीतील मासे आणि जलचर मृत्यूमुखी पडले होते. मृत माशांमुळे प्रचंड दुर्गंधी सुटली. याबाबत बी न्यूजनं आवाज उठवल्यानंतर काहीशी मलमपट्टी करण्यात आली. कापडावर प्रक्रिया करणाऱ्या कारखान्यांच्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी सीईटीपी प्रकल्प उभारला आहे. सीईटीपी प्रकल्पाला सर्व प्रोसेसचं सांडपाणी जोडणं सक्तीचं केलं असलं तरी काही प्रोसेसनी अद्याप जोडणी केलेली नाही. त्यातूनच असे प्रकार घडत असल्याचा आरोप करून सामाजिक कार्यकर्ते बंडोपंत मुसळे, भाऊ आवळे यांनी निर्वाणीचा इशारा दिला. खण त्वरित स्वच्छ करावी, अन्यथा मृत मासे नगरपालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयात टाकण्याचा इशारा दिला आहे. परंतु ह्या इच्छनी शहरातल्या प्रोसेसवाल्यांनी रात्रीचं पाणी सोडून या खनिजला पाणी दूषित केलेलं आहे आणि त्यामुळे इथं हजारो किंवा लाखो मासे या ठिकाणी मरून पडलेले आहेत. आणि इथं नगरपालिकेच्या प्रशासनाचं आणि सीईटीपीवाल्यांचं आणि प्रदूषण मंडळांचं यांचं अंतर्गत लागेबंदी असल्यामुळं त्यामुळे हे आम्हाला आमच्या नागरिकांच्यावर ही स्वच्छतेची पाळी आलेली आहे. आणि जर ह्या नगरपालिकेने 2 दिवसाच्या आत ह्या इथली स्वच्छता इथली केली नाही तर मी स्वतः आणि माझ्या प्रभागातले नागरिक घेऊन हे मासे नेऊन शिवोच्या केबिनमध्ये जसं परवा मी ढुकं टाकत त्या पद्धतीने ही मासे नेऊन त्या शिवोच्या केबिनमध्ये टाकण्याचा इशारा मी देत आहे. तरी नगरपालिकेने 2 दिवसाच्या आत ही खन स्वच्छ करून आम्हाला देण्यात यावी.